वेलकम गाइज आणि स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये वैभव मोठे ट्रॅव्हल्सला. तर आज आपण चाललोय दादरला, जिथे कॅफे मराठीचा शो आहे, स्टँडअप कॉमेडी. तर जाऊया, बघूया काय काय आज बघायला मिळतंय. तर खूप दिवस झालेत गेलो नाही आहे, तर आत्ता त्यांचं पोस्ट पाहिली, जायला लागेल आपल्या तिकडे. सो आपण जाऊया. आणि रोहित येणार आहे, तर खास मी आज रोहितसाठी, रोहित बघत असेल तर मित्रा खास तुझ्यासाठी येतोय मी आज. जाऊया. आणि त्याआधी मी माझा मित्राचा बर्थडे आहे सुमित पुदाले, तर तिकडे जाऊया आणि मग भेटू. आता मी इकडे आपण पोहोचलो आहे आता रवींद्र नाट्य मंदिर. तर हा शो आहे आत्ता मराठी स्टँडअप कॉमेडी. तर आता आपल्याला मिनी हॉलला जायचं आहे, सर आपण तिकडे जाऊया आणि बघूया आजचा कार्यक्रम. ऑलमोस्ट 7:15 वाजलेत, चलत आहे. 8:00 कार्यक्रम आहे, मी लवकर आलो आहे. कोण आहे आज? ऋषिकेश आहे, रोहित आहे आणि यशोधन. ऋषिकेश, रोहित, यशोधन. रोहित बेस्ट ऑफ लक ब्रो. ऋषिकेश आणि यशोमान, यशोधन ऑल द बेस्ट ब्रो. ज्योतिषाची गरज नाहीये, कारण माझ्या रूपाकडे बघून तुम्हाला लक्षात आलं असेलच. रूपा म्हणजे थोबडा, हा जो हँडसम थोबडा आहे ना समोर, तो रूपा म्हणजे कोणती मुलगी नाही. आयुष्यात एकच रूप आहे, ती म्हणजे माझी अंडरवेअर. रूपा फ्रंटलाईन म्हणजे मी नशिबवान समजतो की माझी अंडरवेअर रूपाची आहे, रुपयाची नाही आहे, नाही तर दररोज घसरली असती. म्हणजे मी एवढा सिंगल आहे ना, माझ्या स्वप्नात सुद्धा मुली येत नाहीत. म्हणजे मी मुलींशी बोलायचं झालं की कस्टमर केअरला फोन लावतो. जाम मिठू मिठू बोलतात यार त्या, पण आता जाम टेन्शन येतं. आताचं प्रकरण 10 वर्षानंतर भोगायला लागायचं, म्हणून मी आता बंद केलंय ते बोलणं. आणि मी आता वयाच्या अशा कंडिशनला अडकले ना की मला समजत नाही मुलींकडे बघू की आंट्यांकडे बघू. लहानपणी मी इतका बोला होतो की मी डॉक्टर डॉक्टर पण मुलांसोबत खेळ. आणि मी आज पण इतकाच गोळ आहे, कारण मी आज पण बीसीचा अर्थ बिफोर ख्रिस्ट मानतो बाहेरचा. बघ ना, आपल्या गावात एक भाऊ होता, बघा जो प्रत्येक गावात असतो, ज्याला पिन पासून प्लेन पर्यंत सगळ्या गोष्टीचं नॉलेज असतो असा. तो एक दिवस आला आणि मला बोलला की बघ भाऊ, तुला आयुष्यात मजा करायची असेल तर तुला जावं लागेल बॉम्बे.
आणि हा तोच भाऊ आहे जो स्वतः कधी बॉम्बे नाही गेलेला. मग काय आपल्याला करायची होती मजा, आपण आलो बॉम्बे, साला इथे आल्यावर कळलं पनवेल तर बॉम्बे मध्ये इथंच नाही. कोणी नाही सिगरेट पिता का? आई बाबा नाही तिथे, सांगता येईल पिता कोणी? हो कुणाला ती सिगरेट? मला मी आता स्वतः शोध लागला मला सिगरेटचा. गुदाम गरम नावाची एक सिगरेट येते, गुदाम गरम माहितीये तुम्हाला काय नाव आहे त्याचं? गुदाम गरम. ती सिगरेट नाही होती, उदबत्ती आहे ती, संपत नाही. म्हणजे माझ्या मित्रांनी सिगरेट पेटवली, मी गाडी स्टार्ट केली, गाडीचं पेट्रोल पहिलं संपलं. अहो ती सिगरेट संपेल, आजचे दिन पहिले येतील, ती सिगरेट संपणार नाहीये. आणि त्या सिगरेट मध्ये कुठले मसाले चाललेत कोणाला माहिती नाही. म्हणजे मला वाटतं त्या सिगरेट मध्ये काय जाणार आहे हे त्या दिवशी त्या फॅक्टरी वर्करने खिशात काय आणलंय त्याच्यावर ठरवतात. आज खिशात काय आणलंस? शेंगदाणे आणलेस? टाक. आज काय आलो? खिसून टाक. आज काय दुधी भोपळा? बनव हलवा. म्हणजे माझ्या मित्राने एकदा ती सिगरेट पेटवली, ती दुधात पडली, चहा तयार झाला. इंस्टाग्राम वर एक नवीन फीचर आलाय, आस्क मी एनिथिंग. आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना माहिती. अरे जोक तर सांगू दे, मला वाटतं तू केलं असेल. तर मला जी मुलगी आवडायची तिने टाकलं होतं ते, आणि मी टाईप करत होतो तेवढ्यात तिचा मेसेज आला, नाही मिळणार. म्हणजे माझ्या वेव्स एवढ्या स्ट्रॉंग आहे कदाचित. काश माझ्या वेव्स अच्छे दिनसाठी असले असते, झाले असते ते. आणि आता मी या फिलिंग मुळे बेशरम झालोय, कारण की मला हवंय. थँक्यू सो मच, खूप बरं वाटतंय. लाईव्ह शो ह्याला म्हणतात की तुम्ही जिवंत बसता, आणि तुमचे जिवंत ताळ्या आम्हाला ऐकायला भेटतात. नाव माझं दिव्येश आहे, तुम्ही बघितलेलंच आहे. पण व्हिडिओने खूप फायदा झाला, लोक ओळखायला लागले, बघायला लागले. पहिली गोष्ट, पहिली बघत पण नव्हती, आणि बघितलं तर डोळे पुसून बघायला लागले. हाच आहे डिजिटलच्या जगात आपण वावरतोय. अजून पर्यंत एक पण गर्लफ्रेंड नाही आहे, पण माझं इन्स्पिरेशन अनुप जलोट आहे. चार चार लग्न केले, पोपटलालचं एकदा पण नाही झाले. पण बघा ना काय वय असतं प्रेमाचं, की ज्या वयात माणसाचे ओठ फाटून वॅसलिन लावतो त्या वयात जॅसलिन सारखे आयटम पटवले. बरं इकडे किती जणांकडे आधार कार्ड आहे? हात वर करा. सगळ्यांकडे ना? तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतामध्ये जसं आधार कार्ड आहे ना, तसं युएसए मध्ये सोशल सिक्युरिटी कार्ड येतं. सोशल सिक्युरिटी कार्ड म्हणजे युएसए म्हणजे हे बदलापूरच्या आधीचं नवर का? इकडचं बाप्टन मॅरिड. हे समुद्राच्या पलीकडचं युएसए. तर आधार कार्ड आणि सोशल सिक्युरिटी कार्ड यामध्ये खूप डिफरन्स आहे. म्हणजे आधार कार्डवर आपला फोटो छापून येतो जो आपला नसतो. सोशल सिक्युरिटी कार्डवर फोटो वगैरे काय नाहीत, छापून येतं फक्त सेक्स. म्हणजे मेल आणि फिमेल हो. म्हणजे त्यांना त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे सेक्स मध्ये. पण त्यांना इंटरेस्ट जरी असला ना तरी लोकसंख्या आपल्या भारतातच जास्त आहे. म्हणजे आधार कार्डवर एक टॅगलाईन असते, आम आदमी का अधिकार. का दिले म्हणतो ती टॅगलाईन? आम आदमी. मी नाही आम आदमी. म्हणजे युएसए मध्ये असं काही नाहीये, ते लोक अशी काही टॅगलाईन वगैरे काही देत नाही, कारण त्यांना माहिती आहे आपल्या इथे भिकारी पण कोट घालून भीक मागतो. स्टँडर्ड आहे काहीतरी. नाहीतर आपल्या इथले भिकारी त्यांना बीटेक आणि एमटेक करायला लागतं. बरं मी जरा स्टेज फिरून घेतो. कसं आहे नाटकात काम करायची सवय? कसं जास्त वेळ एका ठिकाणी उभा राहिला ना की मुतायला उभा राहिल्यासारखं वाटत. तुम्ही आता हा मी चार पाच वेळा चुकीच्या ठिकाणी हात लावलं होतो, पण म्हणलं आता ती ही जागा नव्हे. तर आज खूप लोक आलेत. हाय हाय हाय. बस मला एवढंच बोलायचं, कारण अजून काय बोलणार ना, कारण मी वैतागलो आयुष्यात. मला मरायचंय.
मी दोन तीन वेळा ट्राय पण केला. मी एकदा लोकल ट्रेन मध्ये चढलो होतो, त्या ट्रेन मध्ये बॉम्ब होता, तो फुटलाच नाही. जरी बॉम्ब ठेवला होता तो त्याच्या बॉसला फोन करून शिव्या घालते. 10 मिनिट का टायमर लगायचा, 1 घंटा होता. कारण त्याची 5 एकर जमीन सावकाराकडे गहाण होती, त्याला मरायचं होतं. नंतर तो माझा मित्र झाला. मी त्याला म्हणलं चल आपण ना कुठल्या तरी पुलावरती जाऊन उभं राहूया, म्हणजे कसं पूल पडेल किंवा निदान चेंगराचेंगरी तरी होईल, आपण भरू शकतो. मग आम्ही पुलावरती गेलो, उभं राहिलो, बाजूला शेंगदाणेवाला होता, आम्ही काजूच्या भावात शेंगदाणे विकत घेतले. मग आम्ही शेंगदाणे खात खात बघतो, आता पूल पडेल, नंतर पूल पडेल. थोड्या वेळाने बघतोय तर बाजूचा पूल पडला. मी एका माणसाला विचारलं, हा जुना पूल आहे, हा नाही पडला, तो नवीन कसा काय पडला? तो हा जुना ब्रिटिशांनी बांधलाय, तो आपल्या लोकांनी बांधला. नंतर काय एनर्जी आहे सगळ्यांची. हा आधी आताच सांगतो, बऱ्याच लोकांना प्रश्न चालू राहतील पूर्ण परफॉर्मन्स मध्ये. पहिले हे असं आहे तुमचं, म्हणजे माझ्या हाताला लागलं तर मला कोणी विचारलंच नाही कसं लागलं, एकच विचारतात कुठं घातलं होतं. अरे लागलंय यार. आणि हा ज्यांना फोटो काढायचे आत्ताच काढून घ्या 10 सेकंदचा वेळ, कारण की मला परफॉर्म करताना फोन आणि तिच्या हातातला आईस्क्रीमचा कोन दोन्ही पण त्रास देतो. आता जेवढे असले ना तेवढे अर्धे ठरके अर्धे मॅरिड आहेत. सो मी बेसिकली पुण्याचा आहे. ज्यांनी टाळ्या वाजवल्या एवढे परप्रांतीय बसले तिथे, बाकी सगळे कट्टर मुंबईकर. सो थँक्यू. मग इंग्लिश मध्ये सांगितले, मराठी मध्ये तुम्हाला कळालं नसतं. ठीक आहे, तर मी बेसिकली पुण्याचा आहे आणि आता मला 2.5 वर्ष झालेत मी मुंबईमध्ये आलो, मी शिकायला आलो, मला 2.5 वर्ष झालेत. पण मला मुंबईचं कौतुक करावं असं कधी वाटलंच नाही. आणि एकदा मला वाटलं, पण तेवढंच माझ्यावर मानसिक आघात झाला. आमची मुंबई, आमची मुंबई, चांगली मुंबई, चांगली मुंबई. सो अरे थँक यू. नाही आम्ही पासच करतो. तर आम्ही गेले 6 महिने परफॉर्म करतोय वेगवेगळ्या जागेवर. आता आमचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे. आम्ही पुण्यात पण परफॉर्मन्स दिला आणि पुणे माझं होमटाऊन होतं, जसं तुझं दादर आहे. सो हा ठीक आहे, नागपूरला पण करणार आहे. नागपूरला पण करणार आहे, नाशिकला पण करणार आहे. तर तुमचे कोणते फ्रेंड्स असतील तुम्ही प्लीज त्यांना सांगा. आणि हा मॅडम माझा व्हिडिओ काढतायत. आज जेवढे माझे व्हिडिओ आणि फोटोज काढले, जर मी कोणाच्या पोस्टला टॅग झालो नाही, पुढचा कॉन्टेंट तुमच्याकडे असेल. कारण की आमच्याकडे लिस्ट आहे आज कोण कोण आले. हा सॉरी आमचे. आणि आम्हाला तुम्ही FB वर इंस्टाग्राम वर फॉलो करू शकता. आम्हाला मी आदरार्थी बोललो, या दोघांचा काही संबंध नाहीये. आणि आमचं कॅफे मराठीचं पेज फॉलो करा आमच्या अपडेटसाठी. आणि या कारण की आव्हान याच्यासाठी करतो. बरेच लोक बोलतात, तुमच्यातले पण बरेच लोकांचे मला मेसेज आले की व्हिडिओज टाका. पण ऍक्च्युली आम्ही व्हिडिओ का टाकतो की लाईव्ह शोला ऑडियन्स आहे, राईट? यासाठी आम्ही व्हिडिओ टाकतो की कळावं की आम्ही ह्या दर्जाचं करतोय किंवा आम्ही इथे करतोय. यासाठी आम्ही व्हिडिओ टाकतो. आणि जर आम्ही व्हिडिओ रोज टाकत बसलो तर आम्ही राहुल गांधी तर नाहीये की रोज एक नवीन कॉन्टेंट रेडी करून परफॉर्म करायला. आमच्याकडे वेगळं काही व्यसन पण नाही. सो जे काय ते बनवायला वेळ जातो. सो प्लीज आमच्या लाईव्ह शोजला येत जा. आणि आता मी माईक पास करतो. तुम्ही दोघांनी माझ्या आधी 2 तास परफॉर्म केलं ना, किती वेळ जमलं कधीच थांबलोय मी आतमध्ये. वाट बघतोय तुमचं. तुम्ही असं सर तुम्हाला काही विशेष टिप्पणी? टिप्पणी विटणी काही नाही. थँक्यू तुम्ही सगळे इथे आलात. याची बडबड झाली आता ऐकून. ठीक आहे, आता मला मी काय आता जास्त कॉमेडी वेळी बोलणार नाही, मी सिरियसली बोलतो. कारण खरंच आपण काहीतरी एक नवीन वेगळा प्रयत्न करतोय. नाही दूध विकायचं हाच येतो MBA करून दूध विकतो. तर कसं आहे, मराठीला स्टँडअप कॉमेडीचा खूप मोठा इतिहास होता, म्हणजे अगदी पुलंपासून, रामनगरकरांपासून ते अगदी हास्य सम्राटपर्यंत. पण आपण यावेळी काय केलं, आपण म्हटलं की काहीतरी एका वेगळ्या पद्धतीने करूया. जसं की वेस्टर्न कल्चर होतं जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये आलं होतं, पॉप कल्चर, आपण म्हटलं आता आपण मराठीतही सुरू करू.
पण भीती होती की मराठी ऑडियन्स ऍक्सेप्ट करेल की नाही करणार. तसं एक आता वर्षभर महाराष्ट्रभर असं वादळ सुरू झालं होतं, तसंच कॅफे मराठीनी ते सुरू केलं. थँक्यू सो मच कॅफे मराठीसाठी, एकदा जोरदार काय कॅफे मराठी. हा कारण ही खूप मोठी रिस्क होती की जे कॅफे मराठीने घेतली की ऑडियन्सला हे नवीन प्रकार पटेल की नाही पटणार. कारण हे आपण पॉप कल्चर मराठीत आणतोय, कारण आपलं आपण आपल्या भाषेत काहीतरी करू. तसं आम्ही आता महाराष्ट्रावर फिरतोय, याने सांगितलंच, तुम्ही लक्ष नसेल दिलं, पण मी सांगतो परत की आम्ही नाशिकला जाणवलो, पुण्याला जाणवलो, आता 28 तारखेला आम्ही कोल्हापूरला जातोय, नागपूरला सुद्धा जातोय. हा तुझ्यासाठी सांगेल. तर तुम्ही सुद्धा सगळ्यांना सांगा, तुमचे कोण ओळखीचे असतील मित्रमंडळी नातेवाईक महाराष्ट्रभर, त्यांना सांगा एक नवीन पद्धत मराठी स्टँड अप कॉमेडी मध्ये सुरू झाली. तर तुम्ही सगळे सपोर्ट करा, आज सगळे आलात, थँक्यू सो मच. मी आता मराठी ऑडियन्स मध्ये फायनली रोहित आले आपल्यासोबत. आणि आज स्टँड अप कॉमेडीचा शो झाला मराठी, त्यासाठी हा आला होता माझा मित्र. तर इथून पुढे पण तुम्हाला तर असे शो बघायचे असतील तर तुम्ही नक्की या, मला याच्यावर फॉलो करा, बिल फॉलो करा. इथे लिंक देतो डिस्क्रिप्शनमध्ये आणि इथे सुद्धा इथे फॉलो करायला. आणि जर शो असेच करायचे असतील तर प्लीज मराठी स्टँड अप आता खूप वरच्या दर्जावर जातो. सो कॅफे मराठी करतोय, भाडीप करतोय, हे पण आहे कॅफे मराठीचे को फाउंडर. नक्की फॉलो करायला आणि भेटू पुन्हा एकदा. अजून काय संदेश तुला? काय नाही, माझा मित्र आला, तसे तुम्ही सुद्धा या आमच्या शोला. आणि नक्की तुम्हाला पुढचे अपडेट्स माझ्या फेसबुकवर आणि इन्स्टावर देतो, याची आयडी देतो. आणि नक्की याला फॉलो करा आणि ह्याला सुद्धा फॉलो करा. सो फायनली शो झाला आहे आणि नंबर शो होता. आता छोटे छोटे क्लिप टाकले, पूर्ण व्हिडिओ नाही टाकू शकत, ते त्यांच्या चॅनलवर बघा. आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले ट्रॅव्हल्स ब्लॉग्स येतात आणि कीप काम यांचा एक घंटा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आपली वेब सिरीज किंवा कॉमेडी व्हिडिओज तिकडे येत असतात. सो नक्की बघा आणि फॉलो करा, रोहितला पण फॉलो करा, मस्त कॉमेडी. सो भेटू पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. भेटू, लेट झाले पावणे 11 वाजता.